तो शपथविधी परवाचा तुमचा झाला, म्हणजे तुम्ही दर खेपेला लोकांना शपथा घेऊन लोकांना दचकवायचं आणि असं असंच ठरवलंय का? म्हणजे त्यावेळी तुम्ही पहाटे घेतला, यावेळेला तुम्ही मिटिंग करता करता असं म्हणेपर्यंत तुम्ही शपथ घेतली, काय भानगड आहे? म्हणजे असं का काय का कारण होतं ते? तुम्हाला काही भीती वाटत होती का की आत्ता नाही घेतली तर काहीतरी गडबड होईल? नाही नाही असं नाही. काही काही वेळेला राजकारणामध्ये काही काही वेळा असतात किंवा काही अचूक टायमिंग असतं. सगळ्याच गोष्टीची काय स्पष्टता दिली पाहिजे अशातला काय भाग नाही, नाही. बरं अचूक टायमिंग म्हणजे काय? म्हणजे आता नाही नाही आता त्या दिवशीची अशी स्थिती निर्माण झाली असेल की त्या तुम्ही दिवशी ठरलं कधी? तुम्हाला माहिती असेल की हे आपल्याला भाजप बरोबर जायचं, हे तुमचं नेमकं कधी ठरलं? नाही नाही ज्या वेळेला 30 तारखेला आम्ही एकत्रितपणाने बैठकीला नाही, तुमच्या बसलो. डोक्यात तर आधीपासून घोळत असेल ना, 19 पासूनच घोळत असेल आहे. ना? 19 पासून जरी घोळत होतं तरी त्यानंतरचा काय झालं तो प्रवास सांगितला. आणि मला असं वाटतं की कोणीतरी आमच्यापैकीच आमच्या जुन्या सहकाऱ्यांपैकीच कुणीतरी पत्राचा उल्लेख केला ज्याच्याबद्दलचा खुलासा काल अजितदादांनी त्या ठिकाणी केला. गेल्या वर्षी याच वेळेला ज्या वेळेला एकनाथ शिंदेंचं त्यांनी केलेली भूमिका यशस्वी होईल असं ज्या वेळेला चित्र तयार झालं त्याला अजितदादांच्या दालनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या आमदारांची बैठक झाली. मी त्याला उपस्थित होतो, एकच वेळ मी त्याला उपस्थित होतो ज्याचा उल्लेख कोणीतरी परवाच्या दिवशी केला वेगळ्या पद्धतीने, पण त्याची स्पष्टता अजितदादांनी दिली. त्यावरती राष्ट्रवादीच्या सगळ्या मंत्र्यांची आणि सगळ्या आमदारांच्या सह्या त्या ठिकाणी होत्या. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पूर्णपणाचं स्पष्टपणाचं मत सरकारमध्ये जावं असं त्या ठिकाणी होतं. आज जे काही प्रश्न विचारतात तेही त्या ठिकाणी होते की नाही आपण सरकारमध्ये असलंच पाहिजे. त्यामुळे हे काहीतरी काल दादाने वेगळं केलं, दादाने एकट्याने केलं तर असं नाही. ही भूमिका सर्वांनीच घेतलेली होती आणि त्याच्यानंतर पुढे सरकारमध्ये कशामध्ये सहभागी होऊ शकलो नाही त्याच्या वतीमधलं सुद्धा एक भूमिका कालच्या दादांच्या विस्तृत भाषणामध्ये त्या ठिकाणी आलेली आहे. त्यामुळे त्या बाबतीमध्ये आता अधिक काही सांगण्यासारखं राहिलं असं काय मला वाटत. पण म्हणजे 19 पासनं तो जो पहाटेचा झाला शपथविधी त्याच्यानंतर तुम्ही परत इकडे आला, दादा उपमुख्यमंत्री झाले, पण तुम्ही मनातनं भाजपला डोळे मारतच होतात.